दिवाळीच्या खरेदीदरम्यान मिळणार मोटरसायकल पासून तर इतर वस्तूंपर्यंत हमखास भेट ऑफर 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत एकदा अवश्य भेट द्या इंडियन बीटिंग सगळ्या रोड मालेगाव फोन करो के तो कैसा है ये माझे लग्नाची शूटिंग करतात के आरोपी हाईट नाही याच्यातला विपिन कोण आहे सर बोलता ना आपण बोलता अभी तो जितने 3 आरोपी पकड़े गए हैं 3 में से 2 का तो काफी रिकॉर्ड है काफी गुने उनके अगेंस्ट है वो जेल में भी रह चुके हैं बहुत दिन जेल में भी रह चुके हैं और आगे अभी तपास के बाद इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा उन पे गुने दाखिल है वो तो गुनहगारी रिकॉर्ड है उनका कितना मुश्किल था और कितनी प्रयास किए गए आपने नहीं ये तो बस जब ये घटना हुई इसका सेंसिटिविटी देख के क्राइम ब्रांच से 9 टीम हमारी कार्यरत थी टेक्निकल एनालिसिस और सब करने के लिए पुलिस स्टेशन वर्तक नगर पुलिस स्टेशन नौपाड़ा और DCP Zone 1 DCP Zone 5 DCP Crime ये सब लोग ये इन्वेस्टिगेशन में लोग जुटे हुए थे और उन्होंने 6 घंटे में ये आरोपी अरेस्ट की ही गोष्ट गंभीरतेनेच घेतलेली आहे त्यामुळे तात्काळ आरोपी अटक केलेले आहेत आणि तातडीने त्याचा तपास करून योग्य ती कायदेशीर त्याच्यामध्ये कारवाई करत आहोत नाही या तपासामध्ये जवळजवळ गुन्हे शाखेकडून 9 पथकं आम्ही तयार केली होती आम्ही तांत्रिक विश्लेषणही करत होतो मोबाईल आहे CDR आहे इतर CCTV फुटेज आहे ह्या सगळ्या तांत्रिक तपासही आम्ही करत होतो आमची स्थानिक इन्फॉर्मर ते पण आम्ही कार्यरत केलेले होते आणि त्यामधून आम्हाला हे यश मिळालेलं ठाणे शहर में नौपाड़े पुलिस स्टेशन के हद में घंटाई रोड पे अर्ली इन द मॉर्निंग 5 बजे एक घटना ऐसी हुई 3 लोग आए और उन्होंने एक इर्टिगा गाड़ी फोड़ने की कोशिश की वो पत्थर से उसका ग्लास वगैरह तोड़ा तो ये क्यों तोड़ा करके बाजू में जो बैठे हुए लोग थे रोड पे तो उन्होंने उनको पूछा तो उनमें हाथापाई हो गई और ये हाथापाई होने से ये जो 3 लोग थे वो वापस जाकर उन्होंने वेपन लाकर ये 4-5 लोगों पे उन्होंने फायरिंग की उसमें 1 इंजर्ड हुआ है और वो हॉस्पिटल में है उसका उपचार चल रहा है दूसरी घटना जो वर्तक नगर पुलिस स्टेशन के हद में हुई उसमें एक गणेश जाधव नाम का एक आदमी है और यही आरोपी जो उसका फ्रेंड भी है उनका निजी आपस में जो भी झगड़ा पुराना था उसके कारण से उसको येऊर के जंगल में जो वहाँ उसको लेके गए और उसको फायरिंग करके उसको इंजर्ड किया गया और वो उसको हॉस्पिटल में भेजा गया तो ही इज़ सीरियसली इंजर्ड ये दोनों इंसिडेंट्स सेंसिटिव थे इसीलिए इमीजिएटली माननीय पुलिस आयुक्त और सभी हमारे ऑफिसर्स ये इन्वेस्टिगेशन में जुटे और आज 6 बजे के दरम्यान हमारे पास ये 3 आरोपी जिसे ये घटना में दोनों घटना में जो इन्वॉल्व थे वो 3 आरोपी हमने अरेस्ट किए हैं और अभी बाकी एक वेपन भी हमने रिकवर किया है बाकी आगे इन्वेस्टिगेशन जारी है नाही याबाबत तर तपासामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि सध्या तरी असं दिसतंय की दोन्ही घटनेमध्ये हे दोन्ही ह्याच्यामध्ये मित्र आहेत ते त्यामुळं त्यांचा अंतर्गत वाद काय होता हे आपल्याला तपासाअंती सांगू शकतो काय सेन्सिटिव्ह गोष्ट आहे काय गोष्टी रिकॉल झालेल्या आहेत आणि हे करण्याच्या आधीच्या काही मित्रांची हेल्प होती किंवा पॉलिटिकल काय संबंध होते नाही याबाबत तर आज तर शक्य नाही की सांगणं की याबाबत तपास करून मग तपासाअंती आपल्याला निष्पन्न करता येईल तपासाअंती उद्देश त्या दोन्ही ठिकाणी मित्रामधील दोघांचा आपसातील वाद होता पहिली घटना काय होती पहिली घटना कशी नोटची कॉपी घ्या
त्याला पण घेऊन जाऊ मोबाईल मागे घे कॅमेरा छोटा राजन घे चल लवकर हो साहेब सगळे हे छोटा राजन घे चल लवकर हो साहेब सगळे एकत्र हो लपडे साहेब जा पुढे घ्या ना आरोपी ना पुढे होते ना जरा साहेब त्यांना चालत होते पुढे हे चला तिकडे चला हे लपू तिकडे हाईट की वजह से वाट लागत आहे मेरा चलो चलो तिकडे चांगलं मिळेल कुठल्या बाजूने अँगल नाही हे आरोपी घेऊ द्या बाकी जाणार घ्या पुढे येऊ द्या पुढे इकडे येऊ द्या ना अरे गेट वरून बाहेर येऊ दे आरोपी हायच नाही बसणारच नाही आरोपी नाही मी ह्याच्यातला विपिन कोण आहे सर पहिली घटना ही सकाळी पहाटे 5 दरम्यान तीन लोक आले यामध्ये महेश माने यांची इर्टिगा कार होती त्याच्यावर त्यांनी दगड मारला आणि त्याचा काच फोडला आणि हे शेजारी बसलेले जे 3-4 लोक होते ज्यामध्ये एक नंतर जखमी झाला तर त्यांनी येऊन त्यांना जाब विचारला आणि हे का करताय तुम्ही रात्री पहाटे पहाटे येऊन हे काय प्रकरण आहे तर त्यांनी काय तर त्यांच्याबरोबर वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्या आरोपी जे 3 आरोपी आले होते त्यापैकी एक जण जखमी झाला मग हे परत घरी गेले याच्यामधून त्यांनी वेपन आणलं आणि मग हे ह्या लोकांवरती हे 4-5 लोक होते यांच्यावरती फायरिंग केलेली आहे वेपन त्याचा तपास आम्ही करतोय ना तपास माने सोबत काय यांचे संबंध होते मानेची जशा प्रकारे गाडी फोडल्यावर काय कारण त्याचे एकतर पूर्वी त्यांचे जेलमध्ये भेट झालेली आहे आणि त्यावेळेसपासून ते त्यांचे मित्र होते मागील 10 सर जेलमध्ये मला मदत का नाही केली या हिशोबाने दुसरी जी फायरिंग आहे नाही आता याच्याबद्दल तपासानं नांती आम्ही निश्चितपणे सांगू शकतो दुसरा फॉलोअप आम्ही सांगू शकतो नाही असं कायदा आणि सुव्यवस्था अबाधितच आहे आणि त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करतच आहोत सर आरोपी 2 पकडले गेले आहेत विपिन मिश्रा आणि सौरभ त्यांचा बॅकग्राऊंड काय त्यांचं बॅकग्राऊंड तपासतो आम्ही ना तपासून आरोपी 3 आता आरोपी आरोपीमध्ये आपण आता तिसरा जो होता तो सुद्धा आरोपी नपाडा पोलीस स्टेशनकडून तोही अटक करण्यात आलेला आहे थापा म्हणून आपण त्याचं नाव आहे आणि त्यालाही आपण अटक करू ना तर तिन्ही आरोपी अटक दुसरा व्यक्तीम जो आहे तो डेड झाला आहे तर त्याचा बॅकग्राऊंड पण हिस्ट्री शेटर म्हणून आहे तर त्याचं त्याचं रेकॉर्ड तर आता गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्याच्यावर बरीचशी कायदेशीर कारवाई यापूर्वी झालेली आहे
प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण झालेली आहे, तर त्याचं पुढे तपासामध्ये निष्पन्न होईल. नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज सकाळी 5 वाजेच्या दरम्यान एक फायरिंगची घटना घडली, ज्यामध्ये यातील जो जखमी आहे, जखमी हा त्या ठिकाणी रस्त्यावर घंटाळी रोडला तिथं त्याचं सकाळचं काम करत असताना एक 3 लोक आले आणि त्यांनी फायर केला. तत्पूर्वी त्या 3 लोकांपैकी 2 जण आले आणि त्यांनी एक गाडी फोडण्याचा प्रयत्न केला, दगाडीच्या काचावरती टाकून. आणि मग ही गाडी का फोडली होती, तर ती गाडी होती महेश माने नावक त्यांच्याच मित्राची गाडी होती आणि त्यांच्या मित्राच्या सोबत त्यांच्या असलेल्या वादामुळं त्यांनी ती गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. तर ती गाडी का फोडतायत म्हणून हे 4-5 लोक त्याला विचारण्यासाठी गेले, तर त्यांनी या दोघा तिघांना मारहाण केली. मारहाणीमध्ये एक जण सौरभ जखमी झाला. मग याचा बदला म्हणून मग हे लोक परत घरी गेले आणि त्यांनी वेपण आणलं आणि परत येऊन त्यांनी फायरिंग केली. अशा प्रकारची ही घटना घडल्यानंतर हे आरोपी त्या ठिकाणाहून नाहीसे झाले, ते गायब झाले. आणि दुसरी घटना जी वर्तकनगरच्या हद्दीमध्ये घडली, ती 10:30 दरम्यान त्या ठिकाणी जो एक आरोपी ज्याचं पूर्वीचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे असं गणेश जाधव, तर त्याला तोही यांचा मित्रच होता आणि तोही त्यालाही ते मित्र म्हणून त्याला तिथं येऊरच्या जंगला बाजूला जे जंगल आहे मामाबाचे डोंगराच्या तिकडं त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि त्यामध्ये त्यांनी त्याला तिघा जणांनी त्या ठिकाणी त्याला एक जणांनी त्याच्यावरती फायर केला आणि त्याला गंभीररित्या जखमी केलेलं आहे. दोघेही जखमी आता हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. यामध्ये या घटनेनंतर माननीय पोलीस आयुक्त सहपोलीस आयुक्त यांनी अत्यंत संवेदनशील आणि तातडीनं या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या, आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे शाखा तसंच वर्तकनगर पोलीस स्टेशन, नौपाडा पोलीस स्टेशन, परिमंडळ 1, परिमंडळ 5 यांचे DCP हे सर्व कार्यरत झाले. DCP क्राईम ब्रांच सगळे कार्यरत झाले आणि आज अगदी कमी वेळात म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही याच्यातले 3ही आरोपी अटक केलेले आहेत. 3ही आरोपी कडून एक वेपण आम्ही जप्त केलेलं आहे आणि आता पुढचा तपास चालू आहे. सर पॉइंट हे करा, यही वेपन है जो याच्यामध्ये एक 6 सर कुठल्या बनावटीचं आहे ते काय नाही बनावटी काय हे गावी बनावटी असं कुठल्या कंपनीचं वगैरे एक मिनिट तुम्हीच द्या ना.